सासन काठी म्हणजे श्री ज्योतिबा देवाच्या विजयाचं प्रतीक. श्री ज्योतिबानं संपूर्ण राक्षसांचा नाश केला, त्यांचा वध करून दक्षिण राज्याचं रक्षण केलं आणि तेव्हापासून सासन काठी ही विजय पताका घेऊन भक्तगण श्री ज्योतिबाच्या भेटीसाठी डोंगरावर येतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव, अथणी, हुबळी, धारवाड, लातूर, बार्शी, मिरज, सांगली, कराड, सातारा अशा अनेक गावातून हे भाविक भक्त येत असतात. अशीच काही भक्त मंडळी आपल्या मित्रांसमवेत श्री ज्योतिबाची सासन काठी घेऊन ज्योतिबाच्या डोंगराला म्हणजेच ज्योतिबाच्या यात्रेला जात आहेत. हा डम डम डमरू वाला हा शंभू शंकर भोला मित्रा भरली यात्रा चत्रत जायाचं. हा डम डम डमरू वाला हा शंभू शंकर भोला देव दक्षिणेला आला तिल लोकी बोल बाला हाती अमृत घेऊन आला मुखी चांग भला हो बोला बोला चांग भला. सोळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांबला. हा डम डम डमरू वाला हा शंभू शंकर भोला देव दक्षिणेला आला तिन लोकी बोल बाला हाती अमृत घेऊन आला मुखी चांग भलाही बोला बोला चांग भला. सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांबला. चल घेऊन खारीक खोबर उधळूया पालखीवर मित्रा भरली यात्रा चत्रत जायाच. चल घेऊन खारीक खोबर उधळूया पालखीवर भोळा भक्तांचा आधार पाहू दख्खनचा केदार पालनहार नाथ केदार चांग भला हो बोला बोला चांग भला. सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांग भला. चल रे मित्रा भरली यात्रा चत्रत जायाच. उंट घोड पालखी मोर सबे मालदार चुपदार मित्रा भरली यात्रा चत्रत जायाच. उंट घोड पालखी मोर सबे मालदार चुपदार गुलालाची उधळण कर मन भजून या केदार झाला घोड्यावरती स्वार केदार चांग भला हो बोला बोला चांग भला. सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांग भला. हा डम डम डमरू वाला हा शंभू शंकर भोला देव दक्षिणेला आला तिन लोकी बाला हाती अमृत घेऊन आला मुखी चांग भला हो बोला बोला चांग भला. सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांग भला. सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला सोहळा न्यारा भक्त गणानी डोंगर सारा फुलला चांग भला.